तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे पुन्हा एकदा आपल्या लॉग व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत. आणि आज आहे आषाढी एकादशी, तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे, म्हणजे वातावरण कसलं काय, रात्रीच्या पासून पाऊसच पडतोय. तर इतका पाऊस पडतोय की बस, म्हणजे आज सकाळी भरभर आहे, रात्री जास्त पाऊस पडला. तर चला तुम्हाला दाखवते किती पाऊस झाला इकडे. बघा अजून पण पाऊस चालू आहे भरभर, अजून पण भरभर पाऊसच आहे. पावसाच्या वातावरणामध्ये काहीतरी तळलेलं खाऊ वाटतं, तर त्यामुळे मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. तर साबुदाणा वडे बनवून घेते मी आता पटकन, म्हणजे साबुदाणा वडा आता खाऊ आणि दुपारी जर वाटलं तर खिचडी करीन. तर आता असं वातावरण आहे त्यामुळे तळलेलंच खाऊ वाटतं. कुत्र्यांना माहिती तुम्हाला चपाती नाही आता, चपाती कुठून आणायची, बिस्किट खाती. तर चपाती नव्हती त्याच्यामुळे राणीला, म्हणजे हिचं नाव राणी, ते पाळलेली आधीची. तर हिला मी बिस्किट दिले, चपाती नव्हती त्यामुळे तिने बिस्किट खाल्ले आता. कारण रात्रीपासून खूप पाऊस आहे, तर तिला पण खूप थंडी वाजली, तर तर काप होत आहे तिचं, त्यामुळे मग तिला दिलं खायला. आणि अजून पण पाऊसच सुरू आहे. तर आज आषाढी एकादशी असल्यामुळे सगळे खिचडी बनवतात, कोणी वडे बनवतात, काय कोणी काय काय बनवतं, खूप सारे आयटम आपल्याला आठवतात आषाढी एकादशीला काय काय खावं वाटतं. तर तसं म्हणायला गेलं तर उपवासात जास्त खायचं नसतं, पण तरी देखील खाऊ वाटते साबुदाणा खिचडी वगैरे, असं काय काय नवीन गोष्टी खाऊ वाटतात. तर आज पावसाचं जास्तच वातावरण झालंय आणि खूप म्हणजे असं थंड वातावरण आहे रात्रीपासून. तर मग म्हटलं खिचडी बनव, काल शनिवार होता तर शनिवारचे मिष्टरांना उपास असं, त्यामुळे काल खिचडी बनवली होती. तर काल खिचडी खाल्ली होती मी पण आणि त्यांनी पण. तर म्हटलं चला आज मग साबुदाणा वडेच बनवते, असं थंड वातावरण आहे तर खायला पण मजा येते. तर मग आता मी साबुदाणा वडे बनवणार आहे. तर इकडे मी बटाटे उकडून घेतलेले आहे, इथं मी बटाटे उकडून घेतले आहेत बटाटे. आता मी सोलून घेते पटकन, बटाटे वगैरे मी सोलून घेते आणि मग पटकन मी साबुदाणा वडेला लागते. तर आता ट्रायपॉडच लावा लागेल, कारण हे पण गेले बाहेर शूट काढता येणार नाही, तर ट्रायपॉड मी वर ठेवत असते. काढते ट्रायपॉड आणि थोडीशी साबुदाणा खीर पण बनवणार आहे मी, थोडीशी पिल्लूसाठी, पिल्लूला पण आवडते ना, त्यामुळे मग आता बनवते म्हटलं काहीतरी नवीन पदार्थ. रोजच खिचडी, रोजच काय काय बिस्किट, चहा, बिस्किट, दूध खाऊन खाऊन तो पण वैतागून जातो. तर मी ट्रायपॉड लावते पहिले. शूटिंग काढायला, म्हणजे क्लोज शूट घ्यायला हे नसतात घरी, त्यामुळे बघ मला ट्रायपॉडनीच कधी पण शूट करावं लागतं, त्यामुळे मी ट्रायपॉड घेतलेलं आहे शूटिंगसाठी. तर खिडकी बसवण्यामुळे वातावरण खरंच फ्रेश वाटायला लागलं इथं, असं मस्त वातावरण वाटतं आणि खिडकीतून पण प्रकाश पडतो, तर अजून चांगलं फ्रेश वाटतं स्वयंपाक वगैरे करायला. तर बटाटे मी उकडत टाकले होते, पण ते बटाटे काय माहिती लवकर उकडतच नाही, तर तीन चार शिट्ट्या घेऊन पण ते उकडलेले नाहीये. तर आता अजून दोन शिट्ट्या घेते मी ते, म्हणजे मग उकडतील व्यवस्थित. तर तोपर्यंत मी आता खीर बनवून घेते. थोडेसे काजू बदाम टाकते त्यामध्ये, कारण पिल्लूला चावता येत नाही, त्यामुळे मग मी थोडं बारीकच करून टाकत असते खीर मध्ये. आता इथे मी ड्रायफ्रुट्स तळून घेतले, म्हणजे तुपामध्ये भाजून घेतले. तर आता इथे मी दूध टाकते थोडस, दुधात मी आधीच साखर टाकलेली होती कारण मगाशी मला कॉफी बनवायची होती, त्यामुळे मी आधीच त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घेतली दुधामध्ये. बघा
अशी छान गरमागरम खीर तयार झाली माझी. मस्त वाटते बाहेर वातावरण एकदम हिरवं हिरवंगार. तर आता खाली गवत पण खूप जास्त वाढले, तिथं पण तणनाशक मारणार आहे अजून 4-5 दिवसांनी वाटतं बहुतेक असं वाटतंय मला. तर मग होईल सगळं मोकळं मस्त. ती बाब तोडली की मग सगळंच मस्त होणार, मग एकदम फ्रेश वाटेल खाती मागे पण. आणि मग त्यानंतर मी झाडे आणणार आहे, कारण तणनाशक मारायचं आहे ना, मग त्यामुळे मग झाडे वगैरे जळून जातील लावले तर. त्यामुळे आत्ताच लावणार नाही मी, तर लावेल मग. मी शक्यतो ही खिडकी उघडत नाही जास्त, आज पहिल्यांदा जास्त वेळ ठेवली उघडी. म्हटलं चला आज ओपन करू उघडून बघू म्हटलं. म्हणजे पालींची भीती वाटायची पण नाही आहे त्यामध्ये आता पाली. आता जाळी बसवल्यामुळे पाली यायची भीती नाही. काल रात्री जरा झोपायला 4 वाजले होते मला. म्हणजे काल रात्री काय झालं होतं काय माहित, पिल्लूला झोपच येत नव्हती. आधी खूप रडला आणि मग नंतर खेळायला लागला. तर मग त्यांनी 3:30 वाजवले, त्या झोपी घालता घालता 4 वाजले आणि मग 4 झोपले आणि मग 6-7 वाजता उठले असं झालं. कारण लहान बाळ असल्यावर तसं असतं, त्याचं सगळं बघून आपल्याला करावं लागतं. त्याचं खाणं पिणं रात्रीचं पुन्हा त्याला काय झोप आली नाही काय माहित, मग त्याच्या बरोबर खेळावंच लागतं. नाही खेळलं तरी मग लहान मुलं चिडचिड करतात, आपण त्यांच्यावर चिडचिड केल्यावर ते आपल्यावर चिडचिड करतात. म्हणजे ते खूप जास्त रडतात मग त्यांना जास्त हे होऊन जातं. तर त्यामुळे मग आम्ही दोघे पण म्हणजे मिस्टर आणि मी तिच्या बरोबर खेळत होतो 4:30 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत मग आम्ही टाइमपास केला, त्याच्या बरोबर खेळलो. तेव्हा कुठे तो झोपायला तयारच नव्हता, नाहीच म्हणायचं झोपायला. अजिबात जुई टाकलं तर रडायचा, खेळायचं म्हणायचा. मग नंतर जवळी कसा तरी झोपी लावता लाडगुडी जाऊन. एकूण तिकून तो झोपला, 4 झोपलो. पुन्हा तो सकाळी लवकरच उठला, मग पुन्हा त्याला झोपी घालून मग आता स्वयंपाक करत नाही मला. धावपळ होती लांब असल्यावर सगळ्यांचीच तसं असतं.
छोटा बाळा असले की धावपळ धावपळ. आता आले मी इथे बटाट्याच म्हणजे मिक्स करून घेते सगळं, म्हणजे व्यवस्थित मळून घेते पीठ, आणि मग नंतर त्यामध्ये थोडीशी मिरची बारीक करून घालीन. शेंगा असते पण ते आधी बारीक करून घेतलंय मी, आणि आता फक्त राहिली मिरची. पण म्हटलं बटाट्यामध्ये आधी शाबुदाणा जरा मळून घ्यावा, म्हणजे व्यवस्थित मळलं जातं. मी फर्स्ट टाइम वडे करते शाबुदाण्याचे, म्हणजे इथं आल्यापासून बस ना त्याला आधी नाही केले मी कधी वडे. म्हणजे आज चला आज पावसाचं वातावरण होतं आणि यांना पण वडेच खाऊ वाटले, ते म्हटले शाबुदाणा कालच खाला कंटाळा येतो शाबुदाणा खाऊन खाऊ. तर मग आता बनवते मस्त छान पैकी. झाल्या आता मध्ये मिरच्या टाकते, मिरचीचं बारीक केलेलं मिरची बारीक केली टाकते कटे वास. असं वडा बनवलाय, थोडा मोठा झाला तो, छोटे छोटेच बनवते. जास्त मोठा केला ना ते आतमध्ये जास्त शिजल्या नाही जात. मी सगळे वडे बनवून घेतले असे गोल गोल वडे बनवून घेतले, आणि आता इकडे तेल तापलंय आणि तळून घेते आता पटकन मी. तर असे झाले मस्त, आता घेते पटकन तळून. एकदम मस्त झाले, म्हणजे अजिबात तेलात फुटले पण नाही आणि म्हणजे तेल पण नाही पकडलं. तस तुम्हाला दाखवणार आहे मी नंतर, आधी वडे करून घेते नाही तर जाईन करून. त्याला सुटलेले नाहीये बघा, अजिबात नाही सुटले त्याला मध्ये. तर आता एवढेच राहिले, ते सहा वडे राहिले तळायचे, आता मी पटकन तळून घेते. तर अशा प्रकारे आता माझे वडे तयार झालेले आहे. हे बघा असे मी वडे तयार केले मस्त, आणि आता चटणी बनवून घेते पटकन, आणि मिस्टरांना फोन करते आणि मग मस्त खाऊ आता. तर चला मग बनवते मी पटकन चटणी आता. किती छान झाले तुम्हाला दाखवते. एक बघा एकदम कुरकुरीत झाले, म्हणजे असे कुरकुरीत झाले म्हणून मी तुम्हाला दाखवले. तर आता मी तुम्हाला तोडून दाखवते. एक मस्त आलंय तरी आलंय 2 मिनिटं. तर जारवाला आला होता तर इतका जोरदार पाऊस सुरू झालाय आता. वातावरणात तळलेलं खाण्याची मजा काही वेगळीच असती. तर मी तुम्हाला वडा पण दाखवलाय व्यवस्थित झालाय. तर चला चटणी बनवते पटकन. झाली आता इथे पण चटणी तयार झाली माझी, आणि वडे आणि चटणी आता मस्त जेवण. आता मस्त वडे आणि चटणी खातो आम्ही. अशा प्रकारे मी आज बनवले वडे आणि चटणी, म्हणजे थोडीशी पातळ केली, म्हणजे थोडीशी अशी घट्ट पण नाही पातळ पण नाही केली. तर आता पिल्लू आलाय फिरून बाहेरून पावसातून, नुसता फिरायला लागतं नकट्याला.
आता झालेलं आहे माझं सगळं, आता आम्ही जेवण करणार. तर चला मग भेटू पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.